गुजरातची निवडणूक ही निवडणूक एक तर्फी होईल याच्यावर कुणाचा मनामध्ये शंका नव्हती. सगळी देशाची सत्ता त्या ठिकाणी व्हा. आजची ही बैठक खरं म्हणजे तर एका वेगळ्या कामाच्यासाठी बोलवायचं ठरलं होतं. महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू होताना जे काही राज्यामध्ये गेले काही महिने महत्त्वाचे प्रश्न आहेत, मग तो शेतकऱ्यांचा असो, अतिवृष्टीनं झालेल्या नुकसान भरपाई न मिळायचा असो, अशा अनेक प्रश्नांची मालिका ही महाराष्ट्रात असताना राज्यकर्ते याच्याकडे झुंकून बघत नाहीत. आणि त्यासाठी एक नागपूरचं सेशन त्या तोंडावर पक्षाच्या वतीनं मोर्चा काढावा, आंदोलन करावं. आणि त्याच्या तयारीच्यासाठी आज खरं म्हणलं तर आपण जमणार होतो. पण धरणाच्या काळात आणखीन काही प्रकार झाले. विरोधी पक्ष नेत्यांच्या घरी राज्याच्या अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये वेगळा कार्यक्रम ठरला. आणि तो कार्यक्रम तितकाच महत्त्वाचा आहे की ज्याच्यामध्ये शिवछत्रपतींची प्रतिष्ठा, राज्याच्या राज्यपालांनी त्या संदर्भात घेतलेली चमत्कारी भूमिका आणि अन्य काही मागण्या, याच्यासाठी सगळ्यांनी एकत्रित जावं, शक्ती दाखवावी. आणि म्हणून कार्यक्रम बदलायला लागला आणि शेवटी ही सामूहिक शक्ती दाखवण्याशिवाय गत्यंतर नाही या निष्कर्षाशी सगळ्या पक्षाचे नेते आले. आणि त्यावर हा कार्यक्रम आपण बदलला. आपण बघतो आहोत की गेले 3-4 दिवस काही ना काहीतरी कुठेतरी घडत आहे. आजची तारीख 8, 2 दिवसाच्या पूर्वी देशानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण केलं. मुंबईसारख्या ठिकाणी 10 लाख लोक त्यांच्या दर्शनाच्यासाठी आले. नागपूरला दीक्षाभूमीवर 1,00,000च्या संख्येनं लोक जमले. आणि या महामानवाला मानवंदना करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. आपल्या पक्षाच्या लोकांनी ठिकठिकाणी मग ते मुंबई असेल, मग ते नागपूर असेल किंवा आपल्या जिल्ह्यात तालुक्यात असेल, महावंदनाला मानवंदना करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली. कधी कधी मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर म्हणण्याच्या नंतर आपल्या सगळ्यांच्याकडून एक गोष्ट नेहमी बोलली जाते आणि ती म्हणजे हिंदुस्थानला लोकशाही पद्धती रुजवण्याच्यासाठी जे यश त्या यशाची पार्श्वभूमी बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमध्ये आहे. आणि ही गोष्ट खरी आहे. पण मला सहकारी म्हणून तुम्हाला 1-2 गोष्टी सांगायच्यात की डॉक्टर आंबेडकर यांनी घटनेचं काम केलं याच्या जर वाद नाही. ते एक ऐतिहासिक काम आहे आणि त्याचं ऋण सगळ्या देशवासियांच्यावर आहे. पण त्यांच्याकडून इतरही काही महत्त्वाची धोरणं राबवली गेली याची माहिती फारशी आपल्याच्या अनेक सहकार्यांच्यामध्ये नसते. तुम्हाला ठाऊक काय करणार मला माहिती नाही.
स्वातंत्र्यलढ्याच्या आधी 1937-38 साली इंग्रजांचं राज्य असताना एक मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि त्या मंत्रिमंडळाच्या हातामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार दिला आणि त्या मंत्रिमंडळात बाबासाहेब आंबेडकर हे मंत्री होते. त्यांच्याकडे खातं कोणतं होतं? त्यांच्याकडे खातं होतं वॉटर रिसोर्सेस, पाणी, पाण्याचा वापर कसा करायचा. अनेकांना तफेबरोबर माहिती नाही की या देशातले पाण्याच्या संबंधीची नियमावली, पॉलिसी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठं जुनं धरण कोणतं? शाहू महाराजांनी राधानगरी केलं, पण देश पातळीवर सगळ्यात महत्त्वाचा निकाल घेतला गेला तो तुम्हाला ठाऊक असेल पंजाबमधल्या भाकरा नांदेड धरणाचा. आणि भाकरा नांदेड धरणाचा निर्णय हा जल आणि विद्युत खात्याचे मंत्री म्हणून आंबेडकरांनी घेतलेला होता. इथंच ते थांबले नाहीत. त्या पाण्यापासून वीज करता येईल ही भूमिका देशामध्ये पहिल्यांदा बाबासाहेबांनी मांडली आणि तयार केलेली वीज जास्त असेल तशी अन्य राज्यामध्ये जिथं वीज कमी आहे किंवा नाही तिथं पाठवण्याच्यासाठी यंत्रणा असली पाहिजे आणि म्हणून ट्रान्समिशन कॉर्पोरेशन किंवा अन्य संस्था किंवा आज एकेकाले महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्र विद्युत मंडळ असायचं आता त्याचे काही 2-3 भाग झालेत तशा प्रकारची मंडळं ही स्थापली पाहिजेत हा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. अनेक असे महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. या देशामध्ये कामगारांच्यासाठी जे कायदे झाले त्याची सुरुवात बाबासाहेबांनी केली आणि ती स्वातंत्र्याच्या आधी केली. आणि म्हणून अशा महामानवाचं आपण दर्शन घेतो त्याच्याबद्दल अभिमान आपल्याला आहे. पण माझं एवढंच सांगणं आहे की केवळ संविधान म्हणून त्यांचं खरंच चित्र हे देशाच्या समोर पुरेसं आहे असं नव्हे. संविधान महत्त्वाचे आहे पण त्याशिवाय अनेक नवीन उपक्रम देशाच्या उभारणीला उपयुक्त होतील असे डॉक्टर बाबासाहेबांनी घेतलेले होते. आणि ही गोष्ट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आणि जनमानसाच्या समोर मांडली पाहिजे यासाठीच मी याचा उल्लेख या ठिकाणी केला. कालच बघितलं आपण देशामध्ये एक वेगळं वातावरण होतं. काही निवडणुका झाल्या आणि निवडणुका एक वेगळी दिशा दाखवायला लागली. गुजरातची निवडणूक ही निवडणूक एक तर्फी होईल याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका नव्हती. सगळी देशाची सत्ता त्या ठिकाणी वा अनेक निर्णय एका राज्याला सोयीचे हे घेतले गेले. अनेक प्रकल्प त्या राज्यामध्ये येतील कसे याची काळजी घेतली गेली आणि त्याचा परिणाम हा शेवटी हा होणार याच्याबद्दल कुणाच्या मनात शंका नव्हती. त्याला तसा निकाल त्या ठिकाणी लागला. पण गुजरातचा निकाल लागला याचा अर्थ देशामध्ये एका बाजूनं लोकांचा मतप्रवाह जातो हे खरं नव्हे. आणि त्याचं उत्तम उदाहरण दिल्ली महानगरपालिकेमध्ये तिथल्या जनतेने दाखवलं. जवळपास 15 वर्ष दिल्ली महानगरपालिकेची सूत्रं ही भाजपकडे होती, ती आता राहिलेली नाहीत. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. काल हिमाचलची निवडणूक झाली, फायनल काउंटिंग आता झालं.
हिमाचलमध्ये भाजपचं राज्य होतं. आत्ताची जी माहिती आहे की भाजपला 27 जागा मिळाल्या आणि काँग्रेस पक्षाला 37 जागा मिळाल्या. आज त्या ठिकाणी भाजपचं राज्य गेलं, दिल्लीमधलं गेलं, पंजाबमधले यापूर्वी ते नव्हतेच, आणि आता हिमाचलमध्ये जिथं त्यांचं राज्य होतं दोन, तेही राज्य आता गेलं. याचा अर्थ हळूहळू बदल व्हायला लागलेला आहे. राजकारणामध्ये खोकली असते खूपदा. गुजरातची खोकली ही भाजपने भरून काढली आणि दिल्लीची खोकली ही केजरीवालनी धरून काढली. आज अनेक ठिकाणी लोकांना बदल हवेत, पण ते बदल हवेत याची नोंद राजकीय कार्यकर्त्यांनी जाणकार स्वतःनं घेतली पाहिजे. आणखी खोकली वजून करायची कशी, यासाठी आवश्यक ते कार्यक्रम घेतले पाहिजेत. आज महाराष्ट्रामध्ये माझं स्वच्छ मत असं आहे की फेस खोकली आहे, ती खोकली आहे, आणि त्या खोकलीला सामोरं जायची आणि पर्याय द्यायची ताकद फक्त एका पक्षाचं आहे, तो तुमचा पक्ष. आज अन्य पक्षाच्या मदतीची कितपत शक्ती आहे याचं मी भाष्य करू इच्छित नाही, कारण त्यातले अनेक पक्ष असे आहेत की ज्यांना एकत्र आपल्या सगळ्यांना घेऊन पुढचं राजकारण करायचं आहे. आणि म्हणून आपण कमीत कमी भारतीय जनता पार्टीच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध असलेल्या ज्या शक्ती आहेत त्या एकत्रित कशा करता येतील, आणि त्या एकत्र करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना या सगळ्या कामामध्ये कसं प्रोत्साहित करता येईल आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादीचे जिल्ह्यातले तालुक्याचे राज्याचे सगळे सहकारी कसे महत्त्वाची कामगिरी करतील हे बघण्याची आज आवश्यकता आहे. कालची जी मीटिंग झाली इथल्या विरोधकांची, ती विरोधी पक्ष नेत्यांच्याकडे झाली. त्याचा पुढाकार हा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आणि बाकीच्या पक्षांनी ते सगळं धोरण मान्य केलं आणि असेच कार्यक्रम इथून पुढं मग ती विधानसभा असेल, अन्य ठिकाणी असेल, त्याच्या ठिकाणी घेण्याचं काम हे पक्षाच्या नेतृत्वाकडून होतं आहे. याचा अर्थ हा लक्षात घेतला पाहिजे की जी खोकली आहे ती वजून काढण्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्न करतो आहे किंवा करू शकतं, आणि त्या कामामध्ये तुम्हा सगळ्यांना आपापल्या भागात अधिक लक्ष देण्याच्या उद्देशाची गरज आहे. निवडणुका आता लावणी उफाडल्या ज्या काय होत्या, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पण लावणी उफाडल्या म्हणून आपण दुर्लक्ष करायचं कारण नाही. आपण आपलं काम चालू ठेवलं पाहिजे. शक्यतो या निवडणुकीमध्ये नवी पिढी किती अधिक आणता येईल, त्यांना कसं प्रोत्साहित करता येईल याबद्दलचा दृष्टिकोन मनामध्ये सिनियर नेत्यांनी ठेवला पाहिजे. आणि ती निवड करताना शक्यतो त्या त्या भागाचा उत्तम कार्यकर्ता जो तरुण आहे त्याला नावमेज होत करता कामा नये, त्याला संधी दिली पाहिजे. आणि ती काळजी जिल्ह्याच्या आणि राज्याच्या नेत्यांनी घेतली पाहिजे. आणि आपण जी अपेक्षा अशी आहे की उद्या या निवडणुका होतील, त्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक दुसरी फळी तयार झालेली आहे आणि तिच्या हातामध्ये ही सूत्रं दिली हे आपण या ठिकाणी बघू शकतो. ते काम त्या ठिकाणी करण्याची आज या आवश्यकता आहे. काही प्रश्न निर्माण झालेत त्याचा उल्लेख या ठिकाणी भुजबळ साहेबांनी केला. खरं म्हणलं तर सीमा प्रश्न हा फार जुना प्रश्न आहे. अनेकदा त्याच्यावर चर्चा झाल्या, निवडणुका झाल्या. महाराष्ट्राची जी मागणी आहे
तिचा जनतेचा आधार आहे हे विश्वजाने जे सांगितलं ते सत्य आहे की अनेक निवडणुकीमध्ये आपण हा निर्णय लोकांचा आहे हे देशाच्या समोर सिद्ध करू शकलो. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा निवडणुकीमध्ये राज्याच्या बाजूनं मराठी भाषिकांच्या बाजूनं निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर तरी काही होत नाही म्हणल्याच्या नंतर थोडेसे लोक नाविरोध होतात आणि ती अवस्था थोडी बहुत सीमा भागात झालेली आहे. ज्यांच्या हातामध्ये जे सत्ता आहे त्यांनी सगळ्या गोष्टी असो वेळगावचा प्रश्न असो किंवा अन्य भागाचा प्रश्न असो तो संपुष्टात कसा निघेल, तिथलं मराठी बाहुल्य हे कमी कसं होईल यासाठी योजनाबद्ध रीतीनं प्रयत्न केले. अनेक सरकारी ऑफिसं ही त्या ठिकाणी आणली, कानडी लोकसंख्या वाढवायचा प्रयत्न केला. मराठी आणि कानडी याच्यात वाद नाही, कानडीचा द्वेष आपण कधी करणार नाही. कानडीसुद्धा एक राज्याची भाषा आहे आणि ते राज्य त्यांचा आपला संघर्ष नाही. आपला संघर्ष फक्त आहे की तिथं असलेल्या मराठी भाषिकांना न्याय मिळायला पाहिजे आणि त्यांना न्याय मिळायचा त्यांचा अधिकार आहे हा लोकशाहीच्या माध्यमातून त्यांनी अनेक वेळेला सिद्ध केला तेवढ्यापुरता हा खरा होण्याचा प्रश्न आहे. पण दुर्दैवानं तिथल्या सरकारनी वेगळी भूमिका घेतली. आज राज्याच्या विधानसभेचं अधिवेशन त्या ठिकाणी घेता येईल त्यासाठी विधिमंडळाचं सेक्रेटरीयेट त्या ठिकाणी बांधलं. अनेक ऑफिसर्स आणली. उद्याच्या 19 तारखेला कर्नाटकची विधानसभा सुरू होईल ती बंगलोरला होणार नाही आहे, ती वेळगावला होणार आहे आणि तिथून त्यांनी दाखवायचा प्रयत्न करणार आहेत की याच्यात महाराष्ट्राचा किंवा मराठी भाषिकांचा काही संपर्क नाही आहे आणि त्यामुळे ती अस्वस्थता आहे. शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना मराठी न शिकता कानडी शिकलं पाहिजे हा आग्रह आहे, त्याच्यामुळे लोक अस्वस्थ आहेत. आज मुंबईसारख्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं गुजराती शाळा अनेक आहेत, बंगाली शाळा या ठिकाणी आहेत, उर्दू शाळा या ठिकाणी आहेत आणि अन्य भाषिकांच्या शाळा या ठिकाणी आहेत. कधीही या ठिकाणी कोणी असं म्हटलं नाही की तुमच्यावर मराठीची सक्ती आहे. ही सक्ती कधी आपण घेतली नाही. मातृभाषा हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे आणि तो महाराष्ट्राने देशाने मान्य केला, तेच सूत्र कर्नाटकाने मान्य करावं एवढी साधी मागणी, पण तीही होत नाही. आणि म्हणून जर संघर्ष झाला आणि त्या संघर्षामध्ये सत्तेचा वापर गैरवापर हा करून त्या लोकांना किंवा त्या चळवळीला त्या विचाराला मोडून काढण्याचं काम कोणी केलं तर त्याची प्रतिक्रिया ही कुठून कुठे उठते आणि त्यामुळेच हा प्रश्न खऱ्या अर्थानं झालेला आहे. दुर्दैवानं याच्यात केंद्र सरकारने लक्ष दिलेले नाही. ज्याचा उल्लेख मगाशी उद्धवाने केला की काल पार्लमेंटमध्ये सुप्रिया आणि बाकीच्यांनी हा प्रश्न काढला तर त्यावेळेला स्पीकरने सांगितलं की दोन राज्याचं भांडण आहे, इथं बोलायचं कारण आहे. ज्यावेळी दोन राज्यात काही मतभेद होतात त्याच्यात केंद्राने लक्ष घालायचं नाही तर कुणी लक्ष घालायचं, दुसरं कोण लक्ष घालणार? आणि जर कुणी लक्ष घालणार नसेल तर ते कदाचित कुणी कायदा हातात घेतला तर चुकीचा जो मार्गावर ती चळवळ गेली त्याची जबाबदारी कोण असेल? आणि म्हणून केंद्र सरकारला वाग्याची भूमिका घेता येणार नाही. या ठिकाणी त्यांना भूमिका सरकारचीच करावं लागेल मार्ग सोडवण्याच्या होतेच. हा प्रश्न सीमेपुरता मर्यादित होता, पण अलीकडे आपण असं बघतोय की कोणतरी म्हणतं आम्हाला गुजरातला जायचं, कोणतरी सोलापूरवरून आणखीन कुठं जायचं असं हे कधीही नव्हतं. मी सोलापूरचा पालक कोणती होतो अनेक वर्ष आणि सोलापूरमध्ये अनेक भाषिक आहेत, तिथं कानडी भाषिक आहेत, तिथं
अफेअर. तेलगू भाषिकात त्याच्यानंतर मुस्लिम समाजाचा मोठा उर्दू वर्णाचा वर्ग त्या ठिकाणी, मराठी वर्ग, आणि या सगळ्या भाषातले लोक गुण्यागोविंदाने राहतात. तिथं विद्वेष कधी नाही आहे हे अनेक वर्षापासून आपण सोलापूर. पण आज कर्नाटकाचा मुख्यमंत्री सोलापूर किंवा अक्कलकोट किंवा आणखीन कुठेही आम्ही कोणतेही त्याचा हक्क सांगतो असं सांगतात, याचा अर्थ काय? जिल्ह्याचं फसणं या ठिकाणी सांगली जिल्ह्याचा काढायचं काही कारण नव्हतं. आणि हे थांबलेलं नाही तर इकडे गुजरातमध्ये जाण्याच्या संबंधीचा विचार झाला. मला एक गोष्ट सांगायची आहे की विशेषतः भुजबळ साहेबांना आणि तिथल्या आपल्या सहकाऱ्यांना की गुजरातमध्ये जाण्याच्या संबंधीचा निकाल काही लोकांनी मानला, सुदैवानं त्यांनी काल खरं आपलं धोरण बदललं, पण त्याच्यात पुढाकार घेणारं कोण होतं? त्याचा पुढाकार घेणारा तालुका राष्ट्रवादीचा अध्यक्ष होता आणि त्याच्या तुम्हाला चौकास आहे. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट होती, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे, तो याच्यात नव्हता. तो हे कसं मिळेल याची काळजी घेत होता. पण आपल्या पक्षाचा आमदार ज्या ठिकाणी आहे त्या मतदारसंघा त्या विधानसभेच्या कार्यक्षेत्रात आपल्या पक्षाचे सात सहकारी ही फुटीरवाद्याला मदत करण्याच्याबद्दल उपयुक्त पडेल अशी जर भूमिका घ्यायला लागली तर काय लोकांच्याबद्दल मेसेज जाईल. आणि म्हणून माझी आग्रहाची सूचना आहे त्या जिल्ह्याच्या सगळ्या सहकाऱ्याला की हे अवघा कुणीही या बाबतीत चुकीची भूमिका घेऊन चालणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शेवटपर्यंत कार्यकर्ता महाराष्ट्राच्या ऐक्याच्यासाठी फजांची किंमत देईल, पण ते अशा गोष्टी कधी करणार नाहीत या दृष्टीनं त्या ठिकाणी आपण काळजी घेण्याची आज आवश्यकता आहे. मला स्वतःला असं वाटतं की याचा हा प्रश्न फार जे वाटत होतं गेल्या 2-3 दिवसाच्या पूर्वी ते आता थोडंसं थंड झालेलं आहे. मला जे सांगावं लागलं की या सगळ्या चळवळीमध्ये उतरावं लागेल त्याचं महत्त्वाचं कारण जाणाऱ्या येणाऱ्या वाहतूक यंत्रणा याच्यावर हल्ले होत होते आणि ते हल्ले थांबवण्याच्यासाठी त्या सरकारची जबाबदारी असताना ती जबाबदारी त्यांनी नीट पाळली नाही आणि त्याच्यासाठी काही सांगण्याची आवश्यकता होती, म्हणूनच ती भूमिका घेतली. मला आनंद आहे की आज मी सकाळी सुद्धा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सगळ्या सहकाऱ्यांशी बोललो, काल बोललो आणि त्यांनी स्वच्छ सांगितलं की आमच्याकडं आमच्या सगळ्यांच्या घरावर जो प्रचंड पोलीस पहारा हा ठेवला होता आता ते पोलीस काढून घेतले. आता त्या ठिकाणी तणावाचं वातावरण नाही, आता कुठल्याही घराला थांबवल्या जात नाही, दगडफेक वगैरे सगळं थांबलं आणि त्यामुळं आता हे सगळं दुरुस्त होतं आहे. ते दुरुस्त होत असेल तर महाराष्ट्र कधीही कसुता वाजेल असं काम करणार नाही. मला आनंद आहे की त्या ठिकाणी एक प्रकारची सामंजस्याची भूमिका दाखवण्याची तयारी ठेवलेली आहे. पण जाता जाता पुन्हा मुख्यमंत्र्यांनी तिथल्या एक गोष्ट सांगितली, त्यांनी कालच स्टेटमेंट केलं की कुठेही कसुता नको, चांगली गोष्ट आहे. कुठेही सत्तेचा गैरवापर होणार नाही, चांगली गोष्ट आहे. कुठेही वाहनांचा हल्ला होणार नाही, चांगली गोष्ट आहे. पण शेवटी सांगितलं आमची जी मागणी आहे ती वाचा आम्ही सोडणार नाही. म्हणजे पुण्याचे सोलापूर, पुण्याचे अक्कलकोट, पुण्याचे आणखीन काय काय, पण ठीक आहे ते कोणत्या पद्धतीनं राहतात याच्याकडे आपण लक्ष ठेवू. जर संयमानं जाण्याची त्यांची भूमिका आणि अन्य भाषिकांच्या हिताची जपणूक करण्याची ही त्यांची नीती ही जर कायम असेल तर आपल्याकडून अगदी कधी होऊन दिली जाणार नाही. ती काळजी महाराष्ट्रातून आपण घेऊ एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. खरं म्हणजे तर यापेक्षा आज काही अधिक बोलण्याची आवश्यकता नाही आहे. मला आनंद आहे की अतिशय थोड्या काळामध्ये अन्य कामासाठी बैठक
उपलब्धी असताना सुद्धा आपण या ठिकाणी एकत्रित आला. हा जो आता कार्यक्रम ठरला व्यवसायाचा, तो सर्वपक्षीय आहे आणि तो सर्वपक्षीय व्यवसाय प्रभावीपणे करणं आणि विशेषतः महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा स्वाभिमान जो शिवछत्रपतींची प्रतिष्ठा याच्यासाठी सवन महाराष्ट्र अवघा महाराष्ट्र एकत्र येतो याचं दर्शन या व्यवसायाच्या माध्यमातून दिसेल. आणि पुन्हा एकदा चुकीच्या गोष्टी, चुकीचा वापर किंवा राष्ट्रीय नेत्यांना एक प्रकारचा बदनामीला मदत करणारी भूमिका या राज्यात घेतली जाणार नाही अशीच अपेक्षा या ठिकाणी असणं आपण करू. जे काही राज्य भाग महोदय जे काही करतायत त्याच्यात अपेक्षा अशी आहे की केंद्र सरकारने काहीतरी निकाल घ्यावा. अजून तर घेतलेले नाहीत, पण ठीक आहे, आपण सामंजस्याने जाऊ. पण काही झालं तर युगपुरुषाचा अपमान हा महाराष्ट्रातला कोणताही माणूस कोणत्याही भाषिक असला तर तो कदापि मान्य करणार नाही. आणि सवर्ण महाराष्ट्र एकसंघ राहील याचे एक दर्शन हा उद्याच्या या वंशाच्या माध्यमातून आपण सगळे दाखवू. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो.